जय महाराष्ट्र के केल्यामध्ये मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आज या ठिकाणी जे होळी आंदोलन केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण विस्तृत माहिती या ठिकाणी घेणार आहोत। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने हे होळी आंदोलन आणि या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये काही पदाधिकारी मंडळी आपल्यासोबत आहेत। नमस्कार। आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं शासनानं जो GR काढलेला आहे त्यामध्ये तुटपुंजी मदत असून आपला चिखली तालुका सुद्धा त्यात वगळण्यात आलेला आहे। यासाठी या शासनाने काढलेल्या GR होळी आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि सरसकट ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि आपल्या चिखली तालुक्याला सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं होळी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे। याची शासनाने दखल घेतली पाहिजे आणि आपला चिखली तालुका यामध्ये समाविष्ट केला पाहिजे अशी आमची मागणी आहे। यासाठी आम्ही अजूनही आंदोलन करायचा वेळ आली तर आंदोलन करणार आहोत। गेल्या 6 तारखेला जो शासन निर्णय शेतकऱ्याच्या बाबतीत झाला तो अत्यंत दुर्दैवी होता। शेतकऱ्याच्या खात्यावर 1 रुपयाने जमा करता या शासनानं फक्त शेतकऱ्याच्यासाठी जी घोषणा केली त्या घोषणेच्या विरुद्ध त्या शासन निर्णयाची होळी म्हणून आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं चिखली येथे शिवाजी चौकात एक होळी आंदोलन शासन निर्णयाच्या होळी करण्याचं आंदोलन करण्यात आलं। त्यात युवा मोर्चा किसान मोर्चा सर्व पदाधिकारी या ठिकाणी सामील झाले होते। ज्या शेतकऱ्यांना हे सरकार गेल्या 2 वर्षापासून मदतीचं आश्वासन देतं आणि मदत देत नाही अशा शासनाचा निषेध म्हणून या शासनाला नंतर तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन त्याचं निवेदनसुद्धा देण्यात आलं। परंतु गेल्या 2 वर्षापासून हे शासन फक्त आश्वासनं आणि फक्त शासन निर्णय आणि शासन GR काढतं त्या GRचा काही फायदा होत नाही। त्यामुळे या शेतकरी वर्गाला या चिखली तालुका हा त्यातून वगळलाच आहे। परंतु जे नदीकाठचे क्षेत्र आहेत ज्या लोक बाधित झालेले या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट मदत तरी या करावी आणि चिखली तालुकासुद्धा आपला त्यात समाविष्ट करावा यासाठी आंदोलन होतं। आज हे आंदोलन भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलं त्या सर्वांचं अभिनंदन करतो। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार। आज इथे जे होळी आंदोलन झालेलं आहे ते होळी आंदोलन आपण का केलं आहे हे पण सगळ्या शेतकऱ्यांना माहितीच आहे। सर शेतकऱ्यांनाच जर का शेतकऱ्यांची जर लूट होत असेल जर शेतकऱ्यांनाच मदत मिळत नसेल तर काय फायदा? जो आपला पोशिंदा आहे जर त्यालाच मदत मिळत नसेल तर काय फायदा? जो अख्ख्या देशाला पोचतो जो आपल्या रानात जाऊन जो कष्ट करतो काबाड कष्ट करतो ज्याच्या भरुशावर आपण असतो त्यालाच जर मदत मिळत नसेल तर फायदाच काय? तुम्ही अशी तुटपुंजी करता आम्ही मदत देतो म्हणून सांगता तुम्ही जाहीर करता आणि ऐन वेळेवर देत नाही मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? जे तुम्ही केलेलं आहे ते आमचा चिखली तालुका जो आहे तो वगळलेला आहे तो तालुक्यामध्ये सुद्धा मदत मिळायला पाहिजे अशी मी विनंती करते। जाहीर करा शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे।
भारतीय जनता पार्टी भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारतीय जनता पार्टी जाहिर करा जाहिर करा ओला दुष्काळ जाहिर करा जाहिर करा जाहिर करा ओला दुष्काळ जाहिर करा भारतीय जनता पार्टी उत्पन्नची मदत जाहीर केलेली आहे। उत्पन्नची मदतीनं शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही। आज शेतकरी दुःखातून ओरबळतोय। दिवाळी जवळ येते पण दिवाळी सुद्धा साजरी करू शकत नाही। कुठलाही आनंद त्याच्या चेहऱ्यावर नाही आहे। अशा या बिघाडी सरकारने शेतकऱ्यांचा एक प्रकारे अपमान केलेला आहे। सर सगळ ओला दुष्काळ यांनी जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत जाहीर करावी यासाठी आपण आज होळी आंदोलन इथे करण्यात आलेलं आहे। वेळ पडित यापेक्षाही उग्र आंदोलन आपण यापुढे करणार आहोत। शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना सरसगट ओला दुष्काळ जाहीर करून भरघोस प्रमाणात मदत जाहीर करण्यात यावी अशी आज प्रकारे आपली मागणी आहे। भारतीय जनता पार्टीचा जय हो। सरकारचं करायचं काय खाली मुंडा वर पाय। अरे बाप काय जागाडी सरकारचं करायचं काय खाली मुंडा वर पाय। भ्रष्ट सरकारचं करायचं काय खाली मुंडा वर पाय। या वसुली सरकारचं करायचं काय खाली मुंडा वर पाय। श्वेताचं आहे तू मागे पडो हम तुम्हारे साथ है। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। चित्र केल्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय।